कत हुए कलर बदल आहे काय म्हणजे कलर म्हणजे कलर कुठलाय काय आज काय होतंय बसते इकडे आपल्याला माहित नसतं जे मोठे असते गे हा तेच उंदराची वाट असते आपल्याला वाटते की एवढ्यात जाईल पळायला बघणार नाही ना जरा इकडे या तुम्ही इकडे या की काय करत नाही वो उंदीर खाली गाडी जवळ तर मित्रांनो याला ऐका माहिती काय याला रॅट स्नेक म्हणायचं म्हणजेच मराठीत आपण ज्याला धामण म्हणतोय याच काही विष नाहीच फक्त का घाबरतोय की जी साईज मोठी होती त्यामुळे आपण याला जास्त घाबरतो शक्यत करून हे चावत नाही आणि हे उंदीर जर खायचं म्हटलं तर घरात त्यासाठी जर 300 ते 350 उंदीर एकटा साप वर्षात खात एवढा एक साप बघितलं अजून तिकडच चाललं तिथेच की बघितलं काय इकडे पुढे येऊन बघा जरा पुढे येऊन बघा की काय नाही काय नाही म्हशीच्या पायाला काय तिडा मारत नसते ते आपल्या डोक्यात समज आहे की हे म्हशीचं दूध पिते तर हे कशासाठी तिडा मारत असते ह्याची लांबी जास्त असते आणि सपोर्ट घेण्यासाठी झाडावर ते तिडा मारते कुठला साप म्हशीचं दूध किंवा कुठलं दूध पित नाही ते म्हशीच्या गोट्यात येण्याचं कारण म्हणजे जे म्हशीच्या गोट्यात असणारी उंदरं असतात की नाही ते खायला येत असते मित्रांनो युट्यूब चॅनल सर्प मित्र दीपक परिवार सर्वांचे स्वागत आता वेळापूर्वी पकडलेला हा इंडियन रॅट स्नेक म्हणजेच धामण जातीचा साप 2 मिनिटात त्याची माहिती सांगतो आणि हा सोडूया आपण भरपूर मोठा असणारा हा साप साधारण 7.5 ते 8 फूट आहे आणि ह्याला ओळखण्याची जी खूण असते शरीर जाड असते आणि जी जरजवळ घ्या शेपटावरती अशी जाळीदार नक्षी असते यावरून हा साप ओळखायचा भरपूर असे कलर असून तोंड फक्त लहान असतं कसा दिसतोय बघा यामध्ये अजिबात विष नाही आहे आणि याला उंदीर खाणारं मशीन पण म्हटलं जातं त्यामुळे असे साप आपल्याजवळ असणे गरजेचं आहे आपण इथे त्याला सोडूया परत त्याला धरायचं